महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं सुशोभीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला। सोलापूर शहर परिसरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। दरम्यान पुतळा परिसर सुशोभीकरण या संदर्भात युवा सेनेने पालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय। महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण त्वरित व्हावं या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन करावं लागेल असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी दिला आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती येत्या 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भारतात साजरी होत आहे। अशा परिस्थितीमध्ये सोलापूरमध्ये आपल्या बसवेश्वर सर्कल म्हणजे गौतम चौक येथे असणाऱ्या आपल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या परिसराची अतिशय बेकार परिस्थिती ही आज दिसून येत आहे। तसं बघायला गेलं तर एक प्रकारची विटंबना ही प्रशासनाकडून आणि संबंधित त्या कंत्राटदाराकडून झालेला आहे। आज जयंती समोर असताना अनेक महापुरुष आपल्या महाराष्ट्रातील ज्यावेळेस जयंती असते त्यावेळेस प्रशासनाकडून त्याची देखभाल आणि दुरुस्ती आणि त्याचं सुशोभीकरण केलं जातं, मात्र येत्या 8 दिवसावरती जयंती असताना देखील प्रशासन आणि संबंधित येथील आमदार असतील, येथील सर्व बसवप्रेमींच्या भावना दुखवण्यासाठी दुखवलेल्या आहेत। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना याबद्दल आम्ही तक्रार दिलेली आहे। प्रशासक अधिकारी ज्यांनी हे दुरावस्थेला कारणीभूत आहेत अशांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही येत्या आंदोलनासाठी जयंतीच्या आधी 2 दिवस अगोदर बसणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये याचं सुशोभीकरण करण्यासंदर्भातला निर्णय आणि जो काही इथं आता सध्याची परिस्थिती आहे ती सुधारणा झाली नाही तर आंदोलनाशिवाय आम्हाला बसव बघताना पर्याय नसल्याचं दिसून येत आहे।